गुड मॉर्निंग एवरीवन। तर आता झालेली आहे सकाळ आणि मी सकाळच्या वेळी पहिल्यांदा काय करते, तर पहिल्यांदा मी हे जे आमचं मेन डोअर आहे ते मी ओपन करते। त्यानंतर इकडे बाल्कनीच्या साईडचं डोअर आहे ते पण ओपन करून ठेवते आणि इकडे जे जेवढ्या काही विंडोज आहेत त्या पण मी सगळ्या अशा ओपन करून ठेवते। कारण काय असतं की सकाळच्या वेळेला ना मस्त असं थंडगार असं वातावरण असतं आणि थोडंसं जे काही सूर्यप्रकाश असतो तो पण घरामध्ये येतो आणि आपलं मन एकदम प्रसन्न होऊन जातं। तर ही जी विंडो आहे ना ती मी इकडच्या साईडने ओपन केलेली आहे, तर ती मी दुसऱ्या दिवशी दुसऱ्या साईडने ओपन करते। कारण काय होतं की छोट्या छोट्या अशा जाळ्या वगैरे निर्माण होताना त्या तेवढ्या प्रमाणात निर्माण नाही होत। आणि आता त्यानंतर मी काय करते की इकडे माझ्या बाल्कनीमध्ये मी थोडा वेळ का होईना तिथे जाते आणि खूप छान वाटतं सकाळच्या वेळी। बाहेर मस्त असं वातावरण असतं। तर इथे पहा हे फूल आलेलं आहे, खूप छान वाटतं आहे ना हे फूल। तर या फुलांना पाहूनच ना एकदम फ्रेश अगदी वाटतं। तर इकडे सदाफुली पण बघा किती फुलं आलेली आहे सदाफुलीला। इकडे या साईडला हे जास्वंदीच्या झाडाला पण फूल आलेलं आहे, हे काल आलं आहे पण अजूनही ते चांगलं दिसतं आहे। आणि इकडे थोडंसं असं ना ऊन पण आलेलं आहे, तर पावसाचं प्रमाण आता कमी होत चाललं आहे तुम्हाला पण माहीतच असेलच, त्यामुळे कसं आता ऊन यायला सुरुवात झाली आहे। तर खूप छान वाटतं सकाळच्या वेळी। तर चला आता मी जाते चहा बनवायला। तर या चहामध्ये मी आज गवती चहा आहे ना ती मी चहामध्ये टाकलेली आहे। तर ही जी गवती चहा आहे ना ती मी लावलेली आहे, मी तुम्हाला दाखवते मी कुठे आहे ते पॉट। तर गेल्या वेळी मला एक कमेंट आली होती ज्यावेळी मी गवती चहा लावलेली त्यावेळी, तर ही गवती चहा पॉटमध्ये व्यवस्थित होते का? तर बघा आता खूप महिने झाले आहेत आणि मी गवती चहा ही खूप सुरुवातीला लावली होती पण अजूनही ती खूप छान अशी आहे। तर इथे रान आलं आहे मध्येच, तर मी ते काढून टाकते आहे। आणि काय करायचं की जे काही सुकलेल्या असतात ना पानं गवती चहाची ती कमी कट करते, त्यामुळे ती मग व्यवस्थित अशी वाढवते। आणि तुम्ही पाहू शकता मस्त अशी हिरवीगार ही गवती चहा झालेली आहे आणि खूप छान ग्रो होते, म्हणजे खूप जास्त ग्रो अशी होतच असते ती। मी मध्ये मध्ये कट करते, मध्ये चहामध्ये वापरते, त्यामुळे ती आता एवढी तुम्हाला दिसते आहे। याच्यापेक्षाही खूप अशी वाढते ही चहा। आणि आता मी जाणार आहे भाजी बनवायला। तर इथे मी वालीची भाजी बनवते, वाल आणि बटाटा याची मिक्स जी भाजी आहे ती बनवते आहे। तिकडे या साईडला आंघोळीचं पाणी पण मी ठेवलेलं आहे आणि इकडे मी काल रात्री मूग होते ते भिजत घातले होते, तर या मुगाची मला आता आमटी बनवायची आहे। तर ते मी आता ना व्यवस्थित स्वच्छ धुवून मी कुकरला लावून घेते। तर हे पण मी पटकन असे बॉईल करून घेणार आहे, मग लगेचच मला आमटी बनवता येईल। आणि इथे हा आमचा जो ब्रेकफास्ट आहे तो रेडी झालेला आहे। हॅलो एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। कसे आहात सगळेजण मला कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। आणि जर तुम्हाला व्हिडिओमध्ये आवडत असते तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि येस तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये माझे व्हिडिओ प्लीज शेअर करा, ठीक आहे? तर आता आमचा ब्रेकफास्ट वगैरे झाला आणि मी शॉवर घेऊन बस अशी रेडी झालेली आहे आणि थोडीफार जी कामं होती माझी ती पण आवरून घेतली आहेत। आणि आता काय झालं की मगासपासून मस्त असं ऊन होतं आणि इतकं छान होतं ऊन होतं की मी सगळे असे कपडे ना जे काही ओले होते ते आता मी बाहेर असे घातले होते। आता इकडे ह्या ग्रिल्स आहेत ना तर त्याच्यावरती कसे कपडे वगैरे सुकत घालायला बरं पडतं आणि ती आणि काय होतं आहे की हल्ली जे ऊन येतं ना ते फक्त ग्रिलपर्यंत येतं, पूर्ण आत असं येत नाही आहे, त्यामुळे मी म्हणून मी ग्रिलमध्ये असे कपडे घातलेले। आणि आत्ता थोड्या वेळापूर्वी मळभट आली होती आणि असं पूर्ण असे काळे ढग आले होते, त्यामुळे मी सगळे कपडे हे बघा सगळे हे टी शर्ट्स वगैरे इकडे पण आहेत कपडे या साईडला पण सगळे आत्ता काढून आले। आणि आता बघा ऊन आलं आहे म्हणजे मला वाटलेलं की आता पाऊस येणार आहे म्हणून मला असे म्हटलं की आत काढून घेते कपडे, नाही तर मग जे सुकलेले आहेत ते पण ओले होऊन जायचे। आणि आता परत ऊन आलं आहे तर मला वाटत नाही की पाऊस येईल असा, तर मी परत हे जे कपडे आहेत ना ते सुकत घालते। असे खालच्या साईडने मी असे कपडे घातले सुकत, इकडे आहेत असे शर्ट्स वगैरे। तर काय होतं की खालच्या साईडने असे घातले ना
की मग खराब पण नाही दिसत. नाही तसं वरती या साईडला घातलं तर ते एकदम बरोबर नाही वाटत, एकदम खराब दिसणार. तर असं जर पाहिलं तर इथे असे काही कपडे दिसत पण नाहीत, त्यामुळे असे खालच्या साईडने असे घालायचे. जर तुमच्याकडे ग्रील असेल ना तर असे खालच्या साईडने घातलं ना की दिसायला पण ते व्यवस्थित दिसतं. आता मी तुमच्यासोबत जी कोळंबी फ्रायची जी रेसिपी राहिली होती गेल्यावेळी, तर ती मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर काय झालं होतं की गेल्यावेळी मी पापलेट फिश ताळी ही हा जो व्हिडिओ आहे तो मी शेअर केला होता, त्यामध्ये मी सगळ्या म्हणजे बऱ्याचशा रेसिपी मी दाखवल्या होत्या. करीची दाखवली होती आणि मला वाटतं फिश फ्राय असं दाखवलं होतं. तर त्याच्यात काय झालं होतं की कोळंबी फ्राय ही जी रेसिपी आहे ती राहून गेली होती, कारण व्हिडिओ खूप मोठा होत होता, त्यामुळे मग मी ती रेसिपी तुम्हाला दाखवली नव्हती. तर मी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ती रेसिपी दाखवते. आणि बस व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि रेसिपी कशी वाटली हे पण मला तुम्ही नक्की सांगा. तर सुरुवातीला कढईमध्ये तेल घ्यायचं आहे. तेल हे ना थोडं जास्त प्रमाणातच आपल्याला घ्यायचं आहे. आणि त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर यामध्ये कांदा टाकायचा आहे. तर कांदा पण थोडासा जास्त प्रमाणात घ्यायचा आहे. आणि बस हे व्यवस्थित असं तेलामध्ये कांदा जो आहे तो मिक्स करायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये जे कढीपत्ता असतो तो टाकायचा आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही आवडत असेल तर तुम्ही नाही टाकला तरी चालतो आहे. तर मस्त असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर मसाला टाकायचा आहे. तर हा जो मसाला आहे तो आम्ही मालवणी पद्धतीचा मसाला जो असतो तोच आम्ही वापरतो आहे. तुझ्याकडे जो अवेलेबल मसाला असेल तो तुम्ही इथे वापरू शकता. जो माशासाठी असतो मसाला ना वेगळा, तो पण जरी तुम्ही इथे वापरला तरी पण चालतो आहे. तर त्यानंतर इथे टाकलेलं आहे आलं लसूणची पेस्ट. तर ही पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आणि कांदा पण थोडासा सॉफ्ट होत आलेला आहे. तर आता इथे टाकतो आहे आम्ही टोमॅटो. तर टोमॅटो पण आम्ही जास्त प्रमाणात घेतलेला आहे. आणि बस तो यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा आहे. आणि मिक्स करून झाल्यानंतर थोडा वेळ ना हे झाकण ठेवून असं ठेवायचं आहे. त्याच्यामुळे काय होतं की जो टोमॅटो आहे ना तो पटकन असं सॉफ्ट होऊन जाईल. तर ही जी रेसिपी आहे ती माझा नवरा बनवत आहे, मी नाही बनवत आहे. तर पहा हा जो टोमॅटो आहे ना तो पण सॉफ्ट झाला आहे. तर मग अशी काय झालं, हळद टाकायची जी आहे ना ती राहून गेली आहे. तर यामध्ये आता हळद आणि जे मीठ आहे ते पण टाकू. तर हे आपल्या अंदाजानुसार सगळं घ्यायचं आहे. तर मीठ पण टाकलेलं आहे आणि आता यामध्ये व्यवस्थित आपण ते आता मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि आता ही जी कोळंबी आहे ती यामध्ये टाकायची आहे. तर या कोळंबीला आम्ही सुरुवातीला मसाला, मीठ आणि हळद हे सर्व लावून घेतलेलं होतं आणि ते आम्ही फ्रीजरमध्ये ठेवून दिली होती. तर हे बनवण्याच्या आधी ना थोडा वेळ आधी ही जी फ्रीजमधली कोळंबी असते ना ती बाहेर काढून ठेवायची असते. तर आता ही व्यवस्थित यामध्ये मिक्स करायची आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यात पाणी टाकायचं आहे. तर बस एवढंच आहे. आणि आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि शिजवायचं. मस्त होते कोळंबी फ्राय. आणि यामध्ये तुम्ही शेवटी ना खोबरं जे असतं ओलं खोबरं ते पण तुम्ही वापरू शकता. जर तुम्हाला आवडत असेल तर वापरा, नाहीतर नाही. तर ही जी कोळंबी फ्राय आहे ना ती रेडी झालेली आहे आता. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आणि आपल्या फ्रेंड्समध्ये किंवा फॅमिलीमध्ये माझा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता. आणि बस तर हा आता व्हिडिओ मी इथे सेंड करते आहे. तर आता भेटूया पुढच्या नवीन व्लॉगमध्ये. तिथपर्यंत असेच हॅपी रहा सगळेजण, खुश रहा, पॉझिटिव्ह रहा आणि मला असे सपोर्ट करत रहा. बाय.